नमस्कार, विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्या आधी बघूया हेडलाईन्स. मल्लिकार्जुन खरगे नागपुरात दाखल, तुष्टीकरण नीती भाजपची, खरगे यांचा आरोप. आदिवासी गोवारी समाजाचा बलिदान दिवस, अन्याय झालेल्या घटनेला 29 वर्ष पूर्ण. आणि गाव तिथं भाजपा मोहिमेला सुरुवात, नागपूर ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिली माहिती. आता सविस्तर वृत्त. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं गुरुवारी नागपुरात आगमन झालं असून नागपूर विमानतळावर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस खरगे यांनी भाजप स्वतः तुष्टीकरणची नीती वापरत असल्याचा आरोप भाजपवर केला. सर थोड़ा पीछे, बीजेपी ने आपके खिलाफ थोड़ा पीछे, सर थोड़ा पीछे, आपके खिलाफ और राहुल गांधी के खिलाफ चुनाव आयोग में शिकायत की है. ठीक है, हम फेस करेंगे, जो नोटिस आती देखेंगे, उसके ऊपर हम चलेंगे. अमित शाह ने आरोप लगाया है कि कांग्रेस तुष्टीकरण की नीति अपना रही है. वो करते हैं तुष्टीकरण, हम नहीं करते. हम तो सेक्युलर और इसीलिए तो भारत जोड़ो जैसे यात्रा हम खुद कर रहे हैं. तो वो लोग तुष्टीकरण करना, पोलराइज करना उनका काम है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि राजेश पायलट का बदला राजस्थान में सचिन, उसमें नहीं जाता हमारे पास. राहुल गांधी जी के ओबीसी पे क्या भूमिका है? राहुल गांधी जी के ओबीसी को लेकर क्या भूमिका है? क्या सुने आप, क्या सुने हैं उसके बारे में? देखो, जाति जनगणना, जाति जनगणना कराना ये हमारा निर्णय है, इसीलिए वो करेंगे हमारी सरकार जब आएगी. 23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपुरात 114 आदिवासी गोवारी बांधवांना आपल्या जीवाचे बलिदान द्यावे लागले होते. त्या घटनेला आज 29 वर्ष पूर्ण झाली, तरी देखील अनुसूचित जमातीमध्ये सामील होण्याची मागणी गोवारी समाजाची पूर्ण झाली नसून आज पण हा समाज आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहे. गुरुवारी आदिवासी गोवारी बांधवांनी स्मारकाला भेट देऊन पुष्प अर्पण करून शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली दिली. नमस्कार, स्वागत आहे आपलं. मी आहो आज आदिवासी गोवारी शहीद स्मारकाजवळ. नागपूरच्या 0 माईल स्क्वेअरवर हे स्मारक स्थापित बनवण्यात आलेलं आहे. आणि 23 नोव्हेंबर 1994 रोजी जी दुर्दैवी घटना घडली होती, 114 आदिवासी गोवारी समाजांचे जे बांधव जे आहेत त्यामध्ये महिला होते आणि लहान मुलं होते, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आणि त्या घटनेला आज 29 वर्ष होत आहे, म्हणजे 29 वर्ष झाले. अनुसूचित जमातीच्या मध्ये सामील होण्याच्या मागणीकरिता तो मोर्चा त्यावेळेस काढण्यात आलेला होता, 23 नोव्हेंबर 1994 रोजी. आणि उद्रेक काही झाला असेल त्यावेळेस, पण त्या प्रसंगात 114 लोकांचं जीव गेलं होतं, म्हणजे आणि त्यांना शहीद घोषित करण्यात आलेलं आहे. आणि 100 त्या घटनेला आज 29 वर्ष हो उलटूनसुद्धा त्या लोकांना न्याय नाही मिळालेला आहे. कुठे न कुठे आदिवासी समाजामध्ये खूप मोठी खंत आहे आणि मोठ्या संख्येत त्यालाच बघून आजही लोक इथे आलेले आहेत. सत्ता आली, सत्ता गेली, काँग्रेसची सत्ता होती, त्यानंतर भाजपची सत्ता आली, पण ज्या मागण्या आहेत त्या अजूनही पूर्ण नाही झाल्यात. आणि त्याचीच खंत आदिवासी गोंड गोवारी समाजाला आहे. आणि त्याचमुळे मोठ्या संख्येत आजही इथे लोक येतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात, श्रद्धांजली देतात. मोठ्या मोठ्या संख्येत इथे लोक आले आहेत. तुमच्याशी कुठनं आले आहेत? आम्ही आलो चंद्रपूर जिल्हा, गाव रामपूर. 29 वर्ष उलटून गेले, त्याला बंद करा आधी. 29 वर्ष उलटून गेले तरी मागण्या पूर्ण नाही झाले, ही आता शासनाला समजायला पाहिजे साहेब.
कारण की आमची तुमच्या चॅनल जे आलं आहे तुमचं, तुमच्या चॅनल मार्फत आम्ही तुम्हाला एक निवेदन करतो आणि आग्रहाची विनंती करतो की रामाचा वनवास 14 वर्ष होता, पण आदिवासी गोवारी समाजाला आज 29 वर्षसुद्धा उलटून गेले तरी आदिवासी समाज हा शेड्यूल ट्राईबमध्ये आला नाही. आणि शेड्यूल ट्राईबमध्ये आम्हाला कोर्टाकडून न्याय नागपूर खंडपीठाने दिला होता, पण त्याची अवहेलना, काय झालं काय नाही, आणि आदिवासी समाजाला अजून शेड्यूल ट्राईबमध्ये आमच्या गोवारीला आणि 114 बळी हा 23 नोव्हेंबरला गेला आहे. म्हणून आज आम्ही हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम, याच्यासाठी आम्ही छोटंसं गाव आहे तिथून आलो. काका, तुम्ही सतत बघत आ या सगळ्या गोष्टीला, 29 वर्ष झाले, कुठे राजकारणामध्ये फसलाय या सगळ्या गोष्टी? शासनाचं दुर्लक्ष आहे. 114 गोवारी शहीद झाले हक्कासाठी, आणि असा हत्याकांड आत्तापर्यंत कुठे झाला नाही इंडियात, कुठल्या कोणत्या समाजावर ना, पण गोवारी समाजावर जालीन भागाला हत्याकांड घडला त्याप्रमाणे गोवारीचा हत्याकांड झाला, पण शासनाला अजूनही जाग नाही आली. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर सरकारने अंमलबजावणी नाही केली. अगर सरकारने अंमलबजावणी केली असती 2018 जो निकाल लागला हायकोर्टाचा, तर आम्हाला सोयी सवलती मिळाल्या असत्या. पण शासन दुर्लक्ष करत आहे, जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे गोवारी समाजाकडे, आणि आरक्षणापासून दूर ठेवत आहे. गरीब समाज हा, गाई गोरी राखणारा, रानावनात राहणारा हा गोवारी समाज, गरीब असा समाज. आदिवासीमध्ये इंग्रजच्या काळातसुद्धा हा समाज आदिवासीमध्ये होता, पण आपली सत्ता येऊनसुद्धा आपण अजूनही स्वातंत्र्य मिळालं नाही आपल्याला, हे शोकीन ती काय. दुर्दैव वाटते की ज्या समाजाला आरक्षणाची गरज आहे त्याला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात नाही आला आहे. 29 वर्ष झाले, 114 लोकांचा बळी गेला आहे. जे मागासवर्गीय जो समाज आहे तो आज शासनाच्या याच्या कारणामुळे राहिला. हो, शासनाचं दुर्लक्ष आहे, शासनाच्या निष्काळजीमुळे आज जो खाली असलेला समाज आहे, जो आदिवासी येऊनसुद्धा आदिवासी सोयीसुविधा मिळत नाही, कारण शासन यांच्याकडे दुर्लक्ष. फक्त शासनाला फक्त गोवाऱ्यांचे मतं पाहिजे, मताचं राजकारण करतात शासन. आज 1994 पासून भारतीय जनता पार्टीसोबत गोवारी समाज जुळला आहे. हा काँग्रेस सरकारनं गोवारीचा हत्याकांड घडवून आणला शरद पवारने, त्यामुळे लोकांच्या मनात चीड निर्माण झाली, आणि ह्या भारतीय जनता पार्टीला 1994 पासून सोन्याचे दिवस आले, पण शासनसुद्धा हे गोवाऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे. आज दिवसभर हे अशाच पद्धतीने सुरू राहील. आमची शासनाला विनंती आहे की गोंडगोवारी समाजाच्या ज्या मागण्या आहेत, ज्या 29 वर्षाआधी जी घटना घडली त्याची पुनरावृत्ती होऊ नये, आणि त्यांच्या मागण्याकडे सरकारने लक्ष द्यावं आणि तत्काळ त्यांना त्यांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण कराव्या, हीच मागण्या आम्ही राज्य शासनाला करतो. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह मुकेश शेडाऊ, VKB News नागपूर. नागपूर भाजपातर्फे लोकसभेचा ॲक्टिव्ह मोड ऑन करण्यात आला असून गुरुवारपासून नागपूर ग्रामीणतर्फे गाव तिथे भाजपा या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या संदर्भात नागपूरच्या प्रेस क्लब येथे पत्रपरिषद घेण्यात आली असून त्यावर नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्याशी खास बातचीत केली VKB News संपादक मुकेश हेडाऊ यांनी. नागपुरात भारतीय जनता पक्ष ॲक्टिव्ह मोडवर आलेला आहे. आजपासून गाव तिथे भाजपा या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. याची माहिती द्यायला आमच्यासोबत नागपूर ग्रामीणची पूर्ण टीम आहे. नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोहळे आमच्यासोबत आहे, माजी अध्यक्ष आहे आणि माजी आमदारी आहेत. भाऊ, काय म्हणाल? भारतीय जनता पार्टीने हा संघटन महिना म्हणून कार्यक्रम जाहीर केलेला आहे. आत्ताच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आमच्या एक गोष्ट लक्षात आली की गट ग्रामपंचायतमध्ये 5-5, 6-6 गावं जोडलेलं जातात, किमान 4 गावं जोडलेलं जातात, त्यालासुद्धा भारतीय जनता, प्रत्येक गावाला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नियुक्त केला पाहिजे. आणि म्हणून माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी जिल्ह्याची टीम एकत्रित बसून निर्णय केला. 200 प्रमुख पदाधिकारी 1566 गावात जाऊन त्या प्रत्येक गावात भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष, युवा मोर्चाचा अध्यक्ष, महिला आघाडीचा अध्यक्ष आणि त्याची पुरी टीम, पूर्ण टीम, असे 25 लोकांची आणि बॉडी त्या ठिकाणी नियुक्त करणार आहोत. आणि त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी अधिक प्रभावीपणे त्या गावामध्ये विकास पोहोचवेल अशा प्रकारची व्यवस्था करत आहे. ॲक्टिव्ह मोड सडनली ऑन, लोकसभेची तयारी म्हणत आहे? बिलकुल हरकत नाही. लोकसभेला राहिलेच किती महिने? 3-4 महिने. शेवटी ही लोकसभा आम्हाला पुन्हा 2024 माननीय मोदीजी लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टचा झेंडा फडकवणार,
त्यांच्या पाठीशी रामटेक लोकसभेचा खासदार उभा राहणार हे ठरलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कामावर लागलेलं. पण एवढा मोठा पक्ष आहे, सडनली गाव तिथे भाजपा, ऑलरेडी भाजपाचे कार्यकर्ते तिथे आहेत, काय म्हणता येईल याला? दर 3 वर्षांनी संघटनेमध्ये फेरबदल होत असतात आणि त्या गावात ज्या गावात जिथे कुठे आता जगातला सर्वात मोठी लोकशाही असलेला पक्ष देश आपला देश आहे आणि त्यात जगातला सर्वात मोठा संघटनात्मक दृष्टीने लोकशाही पद्धतीने मोठा झालेला पक्ष हा भारतीय जनता पार्टी 12 कोटीपेक्षा जास्त सभासद आहे. असं जरी असलं तरी चौकस राहणे, प्रत्येक गावात भाजपचा अध्यक्ष नेमणे, प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावणे हे आमची सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे यात नवीन काही नाही, पण सुटला तर का सुटला तिथे पुन्हा जाऊन भाजप उभा करणार. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या दृष्टीने मागील अनेक वर्षापासून गाव पातळीवर आम्ही संघटन हे नेहमीच करत असतो. 3 वर्षाच्या कार्यकाळानंतर पुन्हा नव्याने संघटन जेव्हा मजबूत करण्याची वेळ आली तेव्हा प्रत्येक गाव पातळीवर भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष असेल, तिथली संपूर्ण टीम असेल याची रचना करण्याचा हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि पूर्ण नागपूर जिल्ह्यातल्या 1566 गावामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन अधिक चांगल्या पद्धतीने कसं मजबूत राहील त्या दृष्टीने आम्ही आतापासून कामाला लागलेलो आहे. कोर कमिटीचा मी सदस्यच आहे, त्याच्यामुळे सगळी कोर कमिटी माननीय जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये सगळ्या गोष्टी जिल्ह्यात करत असते. प्रत्येक बूथ स्तरापर्यंत संघटनात्मक बांधणी झाली पाहिजे. बूथ समित्या तशा आहेतच, पण 4-4 गाव एखाद्या ग्रामपंचायतमध्ये असेल तर एक प्रमुख नेमून त्याच्या माध्यमातून पुन्हा गतिमान कसं करता येईल, शेवटच्या टप्प्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा जोडता येईल, तळागाळातील कार्यकर्ता कसा जोडता येईल, विविध समाजबांधवांचे कार्यकर्ते कसे जोडता येईल या दृष्टिकोनातून संघटनात्मक ही रचना आहे आणि त्या संघटनात्मक रचनेच्या आधारावरती पुन्हा भारतीय जनता पार्टी ग्रामस्तरापर्यंत सक्षम होईल आणि 51% लढाई भारतीय जनता पार्टीला जिंकता येईल. बघू शकता की नागपूर ग्रामीण भाजपची पूर्ण टीम आहे, सुधाकर कोळे यांची टीम आहे आणि कुठे न कुठे लोकसभेला ॲक्टिव मोड आलेला आहे नागपुरात, हे म्हणणे योग्य ठरणार. कॅमेरा पर्सन रोशन बोक, घेऊया एक छोटासा ब्रेक. नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मुलाला शाळेत सोडायला जात असताना फिर्यादीच्या गाडीसमोर गाडी उभी करून जबरन चोरी करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. या घटनेत तांत्रिक सहाय्याने तपास करून पाचपावली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा उत्तर प्रदेशचा असून सध्या यशोधरा नगर पोलीस स्टेशन परिसरातील पिली नदी भागात राहतो. आरोपीचे नाव सूरज अशोक रंजक 26 वर्ष असे असून पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेल्या वस्तूसोबतच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल पण जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत अपराध नंबर 12/62 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी हे तिच्या मुलाला स्कूलमध्ये सोडून जात असताना काश्मीरी गल्लीमध्ये स्मृती बुटीक घटनास्थळ आहे काश्मीरी गल्ली स्मृती बुटीकच्या समोर यातील नमूद आरोपीने आपली गाडी फिर्यादीच्या गाडीच्या आडवी लावून त्याचे जबरन पर्स व मोबाईल चोरून घेऊन गेला होता. तपास पथकातील अंमलदार पोलीस नाईक विलास चव्हाण यांनी गोपनीय माहितीच्या आधारे व माहिती काढून यातील नमूद आरोपी यांना डे ऑफिसर PSI रहमत शेख साहब यांच्या समक्ष हजर केले. त्यांनी त्यास गुरुवारी भारतीय रेल्वे आणि NDRFच्या संयुक्त कामगिरीने नागपूर रेल्वे स्टेशनवर मॉकड्रिल केल्या गेलं. रेल्वे दुर्घटना वाढत आहे, यात रेल्वे प्रशासन आणि NDRF किती सक्षम आहे आणि जर काही अपघात झाला तर लवकरात लवकर यावर कार्य करता यावं हे पाहण्यासाठी नागपूर रेल्वे स्टेशनवर मॉकड्रिल केल्या गेलं.
मतलब दुर्घटना को रोकने के लिए तो इसमें कुछ ऐसा नहीं है, पर दुर्घटना होने के बाद हम कितनी सजगता से और कितनी जल्दी से हम दुर्घटना को हैंडल कर सकते हैं अच्छी तरीके से, ये उसकी एक एक्सरसाइज है। जिसमें कि कोल्ड कटिंग के लिए एनडीआरएफ की टीम्स ने कितना फास्ट काम किया, एनडीआरएफ की टीम्स और हमारी टीम्स ने आर्टिफिशियल जो सीपीआर है उस पर कैसे काम किया, आर्टिफिशियल ब्रीदिंग पे कैसे काम किया, कैसे हैंडल किया, ये सारी चीजें मिला करके हमारी एक पूरी टीम कैसे काम कर रही है। मतलब नॉट ओनली रेलवे, रेलवे, पुलिस, फायर ब्रिगेड, हॉस्पिटल्स, सिविल के हॉस्पिटल्स और एनडीआरएफ, जो कि 5th बटालियन पुणे से एक स्पेशल टीम आई है इस पूरे कार्यक्रम को अंजाम देने के लिए, तो सबने मिल करके इस पूरे घटना को आज अच्छे से हैंडल किया। और अभी तक मतलब इन लोगों ने सबने अच्छा काम किया, और फिर भी एक दो अगर त्रुटियां मिलेंगी तो उसको हम इम्प्रूव करेंगे, ताकि हम जरूरत आने पे, ईश्वर करे जरूरत ना आए, पर कह नहीं सकते, सब कुछ करने के बाद भी कभी चीजें होती हैं, तो हम उसको कैसे जल्दी से हैंडल कर सकते। थैंक यू सर। जी, ये हमारी एक एनुअल एक्सरसाइज है जो कि भारतीय रेल और नेशनल डिजास्टर रिस्पांस फोर्स एनडीआरएफ, उसकी जो 5th बटालियन है पुणे में, उसके साथ में हमारी जॉइंट एक एक्सरसाइज होती है, जिसमें कि हम एक दुर्घटना को डिक्लेयर करते हैं और फिर उस दुर्घटना को कैसे हमने पूरी तरीके से हैंडल किया उसके बारे में कंप्लीट एक्सरसाइज होती है। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ येथील कथित कॅसिनो फोटोवरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आरोप करत भाजपालाच आव्हान दिले आहे। यावरून राजकारण तापले आहे। आता चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली। मी परिवारासोबत पर्यटनासाठी गेलो होतो, पण पारिवारिक दौऱ्यात राजकारण केल्या जातं हे वेदनादायक आहे, असे बावनकुळे म्हणाले। आता संवैधानिक मुद्दा आहे, विधानमंडळामध्ये केस सुरू आहे, सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू आहे, त्यावर मी काय टिप्पणी करणे योग्य नाही। जी केस कोर्टामध्ये असतं, सुप्रीम कोर्टमध्ये असतं, जी केस एका संवैधानिक राज्याच्या अध्यक्षाकडे आहे विधानमंडळाच्या, आणि एक कोर्ट आहे। मी कालच स्पष्टीकरण केलं आहे, यापूर्वी सांगितलं, आजही सांगतो की मी 14 महिन्यापासून माझा परिवार मी एकच दिवस घरी जातो। खूप आग्रह केला माझ्या परिवारांनी, मला माहिती नाही होतं की माझी सुनबाई, माझी मुलगी या सर्वांनी 3 दिवसाचा मला ब्रेक मागितला, कारण पुढच्या वर्षी माझा प्रवास आता आहे, पुढच्या वर्षात मी कुठं जाणार नाही आहे। अशा वेळी हाँगकाँग आणि मकावला जाताना वारंवार स्पष्टीकरणाची गरज नाहीच आहे, नाहीच दिलं पाहिजे, पण या देशातला 1,00,000 रुपये आपल्या खिशात नेणं कठीण झालं आहे। मागील 25 वर्षापासून सतत प्रेमनगर झेंडा चौक नागपूर येथे प्रेमनगर शारदा उत्सव मंडळातर्फे शारदा मातेची स्थापना केली जाते, आणि प्रत्येक वर्षी या मंडळाद्वारे परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम, जागरण, संगीत, स्पर्धा खेळाचे आयोजन केले जाते। यात परिसरातील सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन सहभाग घेतात आणि एकोप्याचा संदेशही देतात। नमस्कार, मी अतुल कोबरागडे, प्रेमनगर शारदा मंडळाचा एक छोटासा। मागील 23 वर्षापासून आम्ही प्रेमनगर शारदास्तव मंडळाची स्थापना करतो, आणि आनंदाची बाब ही आहे की 24 वर्ष असून पुढलं वर्ष आमचं साधे 25 वर्ष, म्हणजे सुवर्ण महोत्सवासारखं वर्ष आहे। मागल्या 23व्या वर्षी आम्ही या 24व्या वर्षातच आम्ही प्रत्येक वर्षी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, आणखी जनतेला सुनणाऱ्या काहीतरी चांगले कार्यक्रम आम्ही प्रेमनगर शारदास्तव मंडळाच्या द्वारे करण्यात येत आहे, करून राहिलं। आमचे जे काही मंडळ आहे, जे आमचे सदस्य आहे, जे आमचे बालगण आहे, प्रत्येकजण प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे। आणखी याही वर्षी आम्ही मागल्या 10 दिवसापासून चांगले कार्यक्रम करतो आले, छोट्या मुलापासून तर वरिष्ठापर्यंत चांगले चांगले कार्यक्रम करण्यात आले, आणि प्रोत्साहन पण त्यांना बक्षीस पण देण्यात आलेलं आहे। आणखी आनंदाची बाब म्हणजे आजचा जो दिवस आहे आमच्यासाठी, हा महाप्रसादाचा दिवस, जो दरवर्षी मागल्या 23 वर्षापासून या 23व्या वर्षी आम्ही चांगल्या रीतीने पार करतो आहे। मागल्या 23व्या वर्षापासून म्हणजे 23व्या वर्षापासून आजपर्यंतच्या काळामध्ये 5,000 लोक आमच्याकडून जेवण करून जातात, आणि याचा आनंद जास्त होतो का आमच्याद्वारे लोकांना एक महाप्रसादाद्वारे एक प्रसाद म्हणून लोकांच्या पोटात काहीतरी अन्नाचा क्षण पडते, अडचण पडतात, आणि त्याचा आनंद घेऊन होतो। येणाऱ्या 25व्या वर्षी हा
हा महोत्सव राहणार आहे. मला सांगायला आनंद होत आहे का आपल्या येणाऱ्या पुढल्या वर्षी 25व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर हा महोत्सव याच्यापेक्षा मोठा होऊन आणखी चांगला करण्याचा प्रयत्न आमचे सर्व मंडळ सर्व पदाधिकारी इथला छोटासा कार्यकर्ता का बरं नाही राहू तो चांगल्यात चांगला करण्याचा प्रयत्न करेल. आम्ही ही 2002 जी स्थापना केली या तेव्हापासनं शाखेची स्थापना झाल्यापासनं आज 24 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि आमच्या इथे महाप्रसाद होतो आणि छोट्या छोट्या मुलांचे कार्यक्रमसुद्धा आम्ही इथे घेतल्या जातात आणि घेत असतो आणि मुलांना बक्षीससुद्धा दिले जातात कारण त्यांचा उत्साह वाढला जातो यासाठी पण त्याची आम्ही काळजी घेत असतो. मी किशोर दुधे प्रेमनगर शाळास्त्व मंडळ यांचा सदस्य आहे. आपण ह्या कार्यक्रम दरवर्षी ह्याच प्रकारे चांगला करतो आहे आणि येणाऱ्या पुढल्या वर्षी 25व वर्ष असल्यामुळे एक सुवर्ण महोत्सव म्हणून आम्ही विचार केला आहे की हा कार्य जो पुढल्या वर्षीचा जो कार्यक्रम आहे तो त्याच्यावरूनही चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या याच्यानं करावे. राज्यातील मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने गुरुवारी विभागीय आढावा घेतला. कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर कामठीतील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या वर्धापन दिनानिमित्त 27 आणि 28 नोव्हेंबरला ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापक अध्यक्षा माजी राज्यमंत्री ऍडव्होकेट सुरेखा कुंभारे यांनी पत्रपरिषदेत दिली. हे बघा, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक शैक्षणिक सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर सोमवार दिनांक 27 नोव्हेंबरला ड्रॅगन पॅलेस टेम्पल या ठिकाणी जपान येथील पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये विशेष बुद्धवंदना व धम्मदेसनेचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. जपान येथील जवळपास 30 प्रमुख बुद्ध विहाराचे भिक्खू संघ या विशेष बुद्धवंदनेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईच्या कलाकारांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. राहुल सक्सेना आणि राहुल भोसले जे सारेगम आणि इंडियन आयडलचे फेम आहेत त्यांचा 27 तारखेला सायंकाळी 7 वाजता आम्ही बुद्ध ही बुद्ध या गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी 1 रुपयामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सरकारकडून जारी करण्यात आली आहे. पूर परिस्थिती आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे मतदारसंघातील संपूर्ण शेतकऱ्याला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मात्र या नुकसानाची विमा कंपन्याकडून अद्यापही पाहणी आणि पंचनामे झालेले नाही. याच मुद्द्याला घेत उंबरकरांनी आक्रमक पवित्रा घेत या कार्यालयाला कुलूप ठोकून हा पीक विमा लवकरात लवकर द्यावा अन्यथा यापुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असा इशारा कंपनीला दिला. मनसे नेते राजू उंबरकर आज मतदारसंघाचा दौरा करत असताना तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रामुख्याने असणारी पीक विम्याची समस्या जाणून घेतली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी संबंधित कंपनीकडून पंचनामे झाले नाही तर जिल्ह्यात काहीच्या खात्यावर 10 रुपये अशी शुल्लक रक्कम तर बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया जमा झालेला नाही अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. या विषयाची तत्काळ दखल घेत उंबरकरांनी शेतकऱ्यासह मारेगाव येथील रिलायन्स पीक विमा कंपनीचे कार्यालय गाठले. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी पदवीधर किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी या कंपनीकडून पदवीधर व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले युवक नियुक्त केलेले नाही. या कंपनीकडून पदवीधर व विद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले युवक नियुक्त केले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे गांभीर्य या प्रतिनिधींना नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कंपनीकडून योग्य ते पंचनामा आणि तसा अहवाल कंपनीकडे सादर झाला नाही.
परिणामी काही शेतकऱ्यांना 10 रुपये 100 रुपये अशी तोडकी मदत मिळाली, तर सर्वाधिक शेतकऱ्यांना ही मदतच मिळाली नाही। त्यामुळे हा विमा लवकरात लवकर मिळावा यासाठी राजू उंबरकर यांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरलं, तर स्थानिक कार्यालयातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा नसल्याने या कार्यालयाला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला। VKB न्यूजसाठी अक्रम दिवान, यवतमाळ। अकोला अमरावती महामार्गाच्या बांधकामाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भारत मातेच्या स्वातंत्र्यदिनी देशाला समर्पित आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी सांगितले। राजपक्षावरील बडनेरा वाय पॉइंट येथे बांधण्यात आलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पिलर मेमोरियलच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते। आदर श्री अनिल बोंडे, आमदार श्री हसन खंडेलवाल, आमदार श्री प्रवीण पोटे, श्रीमती आमदार श्रीमती खुर्के, श्री प्रताप भसट यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हे काम करून नाव नोंदवलेलं आहे असे आदरणीय ब्रिटिश कलम सौ कलम एनएचआयचे सर्व ऑफिसर्स यांच्यावर उपस्थित सर्व सामान्य अतिथीगण अधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांनी कळले। यावर्षी आमच्या विभागाने मेघा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा प्रकारे 7 रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत। त्यामध्ये विशेष रूपाने राजपथ इन्फ्रोकॉम या पुण्यातील कंपनीने अमरावती ते पुरंदर दरम्यान 75 किलोमीटर पेक्षा जास्त सिंगल लेन रस्त्याच्या नवीकरणाचे काम कुठेही न थांबता पूर्ण केले आहे। 3 जून 2022 रोजी सकाळी 7:47 सुरू झालेले काम 7 जून 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजता संपले आणि 105 तास 33 मिनिटे सातत्याने काम करत राजपथने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला नाव कोरलं। महाविक्रम भारत मातेचा आजादीचा जोपर्यंत बुटवाडीच्या राशन दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द होत नाही तोपर्यंत आमचे जलसमाधी आंदोलन सुरूच राहणार असून जर पुरवठा विभागाचे व जिल्हा प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास संपूर्ण गावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेऊन बसू असा इशारा आंदोलन दरम्यान देण्यात आला। मी राहणार बटवाडी इथलचा आहे। आमची मागणी एकच आहे की हा माणूस राशन व्यवस्थित वाटत नाही। 10-15 वर्ष झाली या माणसाकडे राशन आहे, केव्हा राशन आणाय गेलं त्याची दादागिरीची भाषा असते आणि तो कधीच कोणती दिवाळीची किट असो कोणती गौरी गणपती किट असो कधीच व्यवस्थित वाटत नाही। याच्यासाठी आम्ही 2 वेळेस तहसीलला जाऊन अर्ज केलेला आहे आणि आता आम्ही दिवाळीच्या दिवसापासून आम्ही दिवाळीच्या दिवशी बी त्यांना इशारा दिला की बाबा 20 तारखेपासून आम्ही जलसमाधी आंदोलन करत आहे। तर आमचं 3 दिवस झाले जलसमाधी आंदोलन चालू आहे, प्रशासन इथं करून पाहायला तयार नाही आणि आल्याच्या नंतर प्रशासनाची माणसं उडवाडवीची उत्तरं देऊन इथून निघून चाललेले आहेत। आमच्या सगळ्या गावकऱ्याची एकच मागणी आहे की हे दुकान या दुकानदाराचं कायमस्वरूपी परवाना रद्द व्हावा आणि आमच्या गावाला सुरळीत हे माल भेटावा ही आमची अपेक्षा आहे। त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे आणि आम्हाला जोपर्यंत हे कायमस्वरूपी या माणसाचं लायसन रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घ्यायला तयार नाही, आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवू। आणि राशन दुकानदार हा 3-3 महिने कंट्रोल आणून वाटप करत नाही, आणून सुद्धा देत नाही, त्याच्याकरता आम्ही आता इथं उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आता त्याचं दुकानच रद्द झालं पाहिजे, निलंबन नाही पाहिजे, आम्हाला रद्द झालं पाहिजे, रद्द झालं तरच आम्ही इथून उठणार, नाहीतर आम्ही इथून उठणार हटणार नाही। ही प्रशासनाला माझी विनंती आहे आणि ते बी 2 दिवसाच्या आत झालं पाहिजे, जास्त वाट पाहू शकत नाही आम्ही आता। हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त बावनखोली मित्रमंडळातर्फे बावनखोली येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन, वंचितचे जिल्हा संघटक अतिकुर रेहमान, सत्तारभाई तांबोली सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वंचितचे मराठवाडा सदस्य रवींद्रभाऊ वाढे हे उपस्थित होते। भारताच्या संविधानामुळे आज आपण भारत देशात स्वाभिमानाने जगत आहोत, परंतु भाजपा RSS सरकारमुळे आज देशातील लोकशाही धोक्यात आली आहे। आपल्या देशातील लोकशाही वाचवायची असेल तर सर्व जात समूहाच्या लोकांनी एकत्रित येऊन आपली ताकद दाखवावी असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी केली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेख शकीलभाई नगरसेवक, ज्योतिपाल रणवीर जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी, डॉक्टर दीपक डोनेकर जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी आदी उपस्थित होते।
VKB न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी गजानन धुडधुडे. मल्लिकार्जुन खरगे नागपुरात दाखल, तुष्टीकरण नीती भाजपची, खरगे यांचा आरोप. आदिवासी गोवारी समाजाचा बलिदान दिवस, अन्याय झालेल्या घटनेला 29 वर्ष पूर्ण. आणि गाव तिथं भाजपा मोहिमेला सुरुवात, नागपूर ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिली माहिती. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.